हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल फैशन डिजाइनिंग थेरी क्लासेस। मैं ज्योति वाकळे, फैशन डिजाइनिंग एंड टेक्नोलॉजी निदेशिका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी। विद्यार्थी मैत्रिणींनो, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं श्रिंकिंग ऑफ क्लॉथ। आज आपण बघणार आहे फंडामेंटल्स ऑफ फॅब्रिक, म्हणजेच सिलेक्शन ऑफ फॅब्रिक। विद्यार्थी मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीनच असाल तर माझ्या चॅनलला अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फॅब्रिक फंडामेंटल्स। मार्केटमध्ये अनेक प्रकारचे फॅब्रिक्स असतात आणि ज्यामध्ये कस्टमर वेगवेगळ्या वयोगटामध्ये आपापल्या आवडीनुसार कपड्याची खरेदी करत असतो। जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ फॅब्रिक्स हे माहिती असायला पाहिजे, ज्यामुळे आपण जर कपडा खरेदी करायला गेलो तर आपण सपोज म्हटलं की पॉपलिनचा कपडा, तर आपल्याला दुसरं जर दाखवला तर आपल्याला माहिती असायला हवं की पॉपलिनचा कपडा कोणता किंवा वेल्वेटचा कपडा कोणता, असं कपड्यासंबंधीचं ज्ञान आपल्याला सर्व माहिती असायला हवं, नाहीतर आपण फसवल्या जाऊ शकू। त्यासाठी सर्व प्रकारच्या कपड्यांचे टेक्स्चर, रंग, ड्युरेबिलिटी या सर्व प्रकारची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। कपड्याच्या मूलभूत सिद्धांताच्या आधारावर आपल्याला फॅब्रिक सिलेक्शन हे करता येत असतं। पारंपरिक चालीरीतीचा कपड्यावर प्रभाव, प्रासंगिक परिस्थितीचा कपड्यावर प्रभाव, हे सर्व मुद्दे आज आपण इथे बघणार आहोत। तर चला आज आपण बघूया इफेक्ट ऑफ क्लायमेट ऑन फॅब्रिक। सर्वप्रथम त्यामध्ये बघूया सीझन इफेक्ट ऑन ड्रेस, सीझन इफेक्ट ऑन क्लॉथ। कोणत्याही प्रांतामध्ये त्या ठिकाणी असलेली परिस्थिती याचा वातावरणाचा आपल्या कपड्यांवर परिणाम होतच असतो। जसं गरम प्रदेश जर असला तर त्या ठिकाणी गरम प्रदेशानुसार त्यांच्या कपड्यांचं हे सिलेक्शन असते, किंवा ज्या ठिकाणी खूप थंडी असते त्यांच्या थंडीच्या प्रदेशानुसार त्यांच्या कपड्यांचे सिलेक्शन असते, किंवा ज्या ठिकाणी सतत पावसाळा असतो अशा ठिकाणी त्यांच्या जे कपडे असतात ते सतत लवकर सुकणारे असे कपडे तिथे वापरले जातात। जिथे जास्त थंडी असते तिथे गरम कपडे वापरतात। सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या शरीराचं हे थंडीपासून संरक्षण झालं पाहिजे, अशा प्रकारचे कपडे थंड प्रदेशामध्ये वापरल्या जातात। सर्वप्रथम आपण त्यामध्ये बघूया समर सीझन, समर सीझन इफेक्ट ऑन क्लॉथ, म्हणजे उन्हाळ्याचा आपल्या कपड्यांवर काय प्रभाव होतो ते आपण आता बघूया। साधारणतः उन्हाळ्याचा महिना हा एप्रिल, मे, जून, जुलै असा समजला जातो। या काळात खूप कडक असा ऊन असतं। जसं उन्हाळ्यामध्ये थंड वाटावं म्हणून आपण शीतपेय घेतो, त्याचप्रमाणे शरीराला सुद्धा थंड वाटावं यासारखे कपडे आपण उन्हाळ्यामध्ये उपयोगात आणत असतो, की ज्यामुळे कमी गरमी लागेल असे आपण सुती कपड्यांचा उपयोग उन्हाळ्यामध्ये नॉर्मली करत असतो। काही व्यक्ती खद्दर टाईपचे कपडे म्हणजे थोडे जाडसर कपडेसुद्धा वापरतात, कारण गरमी जी खूप असते तर गरमी ही शोषून घेतल्या जाते, अशा प्रकारचे थोडे जे जाड कपडे असतात तर ते खद्दडचे कपडे असतात तर ते काय करतात, गरमी ही शोषून घेत असतात आणि शरीराला थंड ठेवते आणि त्यामुळे उन्हाळीसुद्धा लागत नाही। उन्हाळ्यामध्ये महिला ज्या असतात त्या कॉटनच्या साड्या परिधान करणे, किंवा महाराष्ट्रामध्ये लुगडं खूप परिचित आहेत, कॉटनची लुगडे परिधान करतात आणि रुबिया पॉपलिन सारखे कपडे सुद्धा उन्हाळ्यामध्ये सहसा वापरले जातात। कॉटनचे सूट सुद्धा उन्हाळ्यामध्ये वापरले जातात। पुरुषांमध्ये वायल, कॅम्ब्रिक, पॉपलिन यासारखे कपडं परिधान करतात। जे नोकरी करतात ते सहसा पॅन्ट शर्ट वापरणे पसंत करतात। उन्हाळ्यासाठी आपण जेव्हा कपडे खरेदी करत असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कपडा हा गरमी शोषण करणारा असायला हवा, त्याने घाम हा ॲब्झॉर्ब झाला पाहिजे याची आपण दक्षता घेतली पाहिजे। जर आपण असे कपडे यूज नाही केले तर आपल्याला घामोळ्याचा त्रास हा उन्हाळ्यामध्ये नक्की होणार। तर नरम आणि तलम कपडे आपण उन्हाळ्यामध्ये खरेदी करताना लक्षात ठेवायला हवं। यानंतर बघणार आपण विंटर सीझन, म्हणजे हिवाळा, विंटर सीझन इफेक्ट ऑन फॅब्रिक। हिवाळ्याचा ऋतू हा
नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंतचा समजला जातो। या काळामध्ये महिला गरम सूट वापरतात, गरम साड्या, शॉल, स्वेटर, कोट, कॉर्डिगल यासारखे कपडे परिधान करतात। तथा पुरुष वर्ग हा गरम सूट, स्वेटर, शॉल, मफलर, कोट, गरमीचे जे कपडे असतात ते परिधान करणे पसंत करतात। सॉक्स, टोपी, कॅप इत्यादीचा त्यामध्ये समावेश असतो। आजकाल गरमीचे शर्ट पॅन्ट सुद्धा उपलब्ध आहेत। दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे फार जास्त थंडी असते, परंतु यापेक्षाही जास्त थंडी कल्लू, मनाली, हिमाचल प्रदेश, दार्जिलिंग, दक्षिणमध्ये ऊटी आदी क्षेत्रामध्ये बर्फ पडून 0 सेल्सिअसपेक्षा सुद्धा कमी तापमान असते। येथे बंद घरामध्ये लोक राहतात, ते पायात आणि हातात सॉक्स परिधान करतात आणि डोक्यामध्ये कॅपसुद्धा वापरतात। गरमीचे उली कपडे ते उपयोगात आणतात आणि अंगरखासुद्धा वापरण्याची प्रथा आहे। डोक्यामध्ये टोपीसुद्धा परिधान करतात। नोकरी करणारे लोक ओव्हरकोट व चमड्याचे वस्त्रसुद्धा परिधान करतात। तर अशा प्रकारे विंटर सीझनमध्ये अति थंडी असल्यामुळे स्वतःचं संरक्षण होईल असेच कपडे आपण हिवाळ्यामध्ये वापरत असतो। तर अशा प्रकारची काळजी म्हणजे उली कपडे आपण हिवाळ्यामध्ये परिधान केले पाहिजे। त्यानंतर आपण बघणार आहोत रेनी सीझन इफेक्ट ऑन क्लॉथ, म्हणजे पावसाळ्याचा आपल्या कपड्यांवर काय परिणाम होतो ते आपण आता बघूया। पावसाळ्याचा महिना म्हटला की जुलैपासून साधारण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असतो। या कालावधीमध्ये बाहेर पडलं की आपला पावसाची म्हणजे पाण्याशी संपर्क येतो, तर बाहेर पडलं की कपडे आपली भिजतच असतात। त्यामुळे या काळामध्ये असे कपडे परिधान करावायचे की जेणेकरून ते आल्यानंतर लवकर सुकून जातील असे कपडे आपण या काळामध्ये परिधान करायचे। खूप जाडसर असे कपडे पावसाळ्यामध्ये आपण वापरायचे नाही। या काळामध्ये रुबिया, टेरिकॉट, टेरिन यासारखे लवकर सुकणारे कपडे आपण परिधान करावायचे असतात। शाळेचा युनिफॉर्म जरी घालायचा असला तरी तो टेरिकॉटमधलाच वापरणे पसंत करावे। पावसाळ्यामध्ये रुबिया, सिंथेटिक सारखे कपडे, लवकर सुकणारे कपडे आपण वापरावे। कॅम्ब्रिक, मलमल सारखे कपडे आपण वापरावे आणि उरलेले जे दिवस असतात त्या कालावधीमध्ये आपण आपल्या मनासारखे कपडे परिधान करू शकतो। लाईट कोणत्याही रंगाचे कपडे आपण परिधान करू शकतो। तर अशा प्रकारे विद्यार्थिनी मैत्रिणींनो आपण बघितलंय की उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूंचं आपल्या कपड्यांवर कशा प्रकारे परिणाम होतो ते आज आपण इथे बघितलेलं आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा। जर तुम्ही नवीनच असाल, प्रथमच माझा व्हिडिओ बघत असाल, तर विद्यार्थिनी मैत्रिणींनो व माझ्या सर्वच मैत्रिणींनो ज्या माझा सतत व्हिडिओ बघतात तर त्यांनी जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सतत मिळत राहतील। माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू सो मच।